आधार असतो, पण आता तुम्हाला राजकीय आधार जो तुम्ही पकडलेला आहे तो भाजपचा पकडलाय, आणि तुमचा जो राजकीय आधार आत्तापर्यंत होता, कालपर्यंत शरद पवार साहेब, त्यांचा आधार तुम्ही सोडून दिलेला आहे, तर हे असं करण्याची वेळ का आली तुमच्यावरती? सगळे म्हणतात की त्या ईडी आयटीच्या नोटिसा यामुळं अचानकपणे एकदम घाईघाईत जाऊन त्यांनी आधार दुसरा आधार शोधला. मुळामध्ये पवारसाहेब हा आधार आहेत, आमचं दैवत आहेत. पवारसाहेबांना सोडायचा हा न सोडायचा हा विषय, आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या म्हणताय आणि आपल्याला ज्या गोष्टी माझ्याकडनं पाहिजेत, मुळामध्ये ती प्रक्रिया, आणि त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असणं, तुम्हाला स्वाभाविक आहे वाटत असेल की मी अतिशय जवळचा आहे. मी याच्या म्हणजे काही लोकांना आपण म्हणताय की मी ओळखतो, ज्या माणसांना कधीच कुणालाच ओळखता आलं नाही त्यांना मी ओळखणं हे तुमचा समज आहे, म्हणजे तसा गैरसमज म्हणेल मी. पण असं आहे की एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीचा आधार घेणं किंवा भारतीय जनता पार्टीसोबत जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली ही भूमिका आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही भूमिका घेतो, आता याच्या संदर्भामध्ये 5 तारखेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या मेळाव्यात स्वतः आदरणीय दादांनी आपली भूमिका स्पष्टपणानं सांगितलेली आहे. सालनिहाय सांगितली, तारीखनिहाय सांगितली आहे, त्यामुळं त्या बाबतीत मी आणखीन अधिकचं बोलणं हे उचित नाही. आणि मुख्यतः हे ईडी आयटी ह्या नोटीस बीटीस हे आज नाही, हे अनेक दिवसा वर्षापासून चाललेलं आहे, त्यामुळं त्या गोष्टीमुळं हे आत्ता जे काही परसेप्शन म्हणतात ना पब्लिकमध्ये करायचं की हे 4 गोष्टी आहे ज्याच्यामुळे हे जवळ गेले, असं नाही. या ठिकाणी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या उभारणीमध्ये स्वाभिमान हा पहिला एक विषय होता, जे मी माझ्या 5 तारखेच्या भाषणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला. आणि दुसरा लोकशाही मानणारा हा पक्ष या ठिकाणी होता, त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी केला होता. आणि शेवटी लोकशाहीमध्ये स्वाभाविक आहे की सर्व मान्य नेते त्या ठिकाणी होते, आणि त्यांनी तो घेतलेला निर्णय होता, त्यामुळं त्यापासून माझ्यासारखा एक राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्ता तो काही वेगळा विचार करतच नव्हता. आणि आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी सांगितलं की आमच्यासाठी दैवत हे पवारसाहेबच आहेत, आमच्यासाठी आधारस्तंभ पवारसाहेबच आहेत, त्यामुळं पक्ष म्हणून घेतलेली भूमिका, इट्स पार्ट ऑफ अलायन्स, याचा आधार घेणं नाही तर सर्व आमदारांची कामं होणं, मतदारसंघात विकास होणं, ह्या गोष्टी त्याचेसुद्धा आमदार म्हणून उत्तरदायित्व आहेच ना.